पूजा रेसिपी मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चांगले खा आणि मस्त रहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण खूप छान अशी बेसनच्या नाश्त्याची रेसिपी करणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि खायला पण एकदम छान लागणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट खूपच असा चविष्ट होणार आहे। तर हा व्हिडिओ जरूर शॉर्ट पोस्टर पहा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बेसन घेतलेलं आहे। आता हे बेसन आपण असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बेसन टाकून घेणार आहोत। हे सर्व असं बेसन व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं। यामध्ये मी हे 2 ते 3 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्या अशा तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे अद्रक घेतलेले आहे त्याचे पण मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे। मिरची आणि अद्रक टाकल्यामुळे काय होणार आहे, आपल्या मिश्रण अशी मस्त अशी चव येणार आहे। आणि हळद टाकायची थोडीशी, हळद एकूण कलर येण्यासाठी टाकणार आहोत। आणि आता हे मीठ टाकायचं चवीनुसार। आणि आता आपण ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे ना त्याच वाटीने आपण पाणी पण ओतणार आहोत। तर हे बघा, मी ज्या वाटीत बेसन घेतलेलं होतं त्याच वाटीत मी पाणी पण घेतलेलं आहे। हे आता ह्याच्यामध्ये ओतायचं आणि आपण थोडं थोडं वाटायचं, नाही का जास्त असं वाटायचं ना, म्हणजे थोडं थोडं वाटून आपण हे मिक्सर काढून घेणार आहोत। तर हे बघू शकता मी अशा प्रकारे हे मिक्सर मधून काढलेलं आहे। हे छान असं बारीक पण झालेलं आहे। आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला, आता ह्याच्या आता एक भांडे घ्यायचं आपल्याला, अशी वाटी घ्यायची, त्यामध्ये आपण हे ओतणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आणखी पाणी ओतणार आहोत कारण का हे घट्ट आहे थोडस। ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये असं व्यवस्थित विसळून हे पाणी ओतायचं आणि लागेल तसंच आपल्याला जास्त पाणी ओतायचं नाही आणि असं व्यवस्थित हलवायचं। तर आणखी हे थोडं घट्ट आहे, आपण थोडं आणखी पाणी ओतणार आहोत। हे बघा आणि कसं आहे मित्रांनो, ही रेसिपी आहे ना खूपच अशी छान आहे, झटपट होणारी अशी आहे आणि चवीला पण आहे ना एकदम मस्त लागते। तर बघू शकता आपण की व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर हे बघू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे। तर हे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर आपण हे मिश्रण मस्त असं झालेलं आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, मध्यमच ह्याच्यामध्ये ठेवायचं। हे अर्धा असं लिंबू घ्यायचं आणि लिंबू व्यवस्थित पिळून घ्यायचं। लिंबू पिळल्यामुळे काय होणार आहे, चव अशी छान येणार आहे आपल्याला। आणि लिंबू जरी नसला ह्याच्यामध्ये दही पण तुम्ही टाकू शकता। हे व्यवस्थित असं सर्व हलवून घ्यायचं आणि हिंग वगैरे असलं ना आपल्या घरात, हिंग पावडरचा पण आपण वापर करू शकतो। बघू शकता अशा प्रकारे आपले बेटर मस्तपैकी तयार झालेले। एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक ग्लास मोठा पाणी ओतलेलं आहे। आता मी गॅस चालू करते आणि आपले पाणी छान गरम करून घ्यायचं। आपलं पाणी गरम होईपर्यंत आपण असं तोपर्यंत एक मिश्रण करू। हे असं ताट घ्यायचं आणि ताटाला असं तेल लावायचं, तेल हे सगळे साईड कडून लावायचं, सर्व असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। हे आता तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रण आहे ना ते असे ओतून घेणार आहोत। हे 1 चमच्याला थोडस कमी घेतलेलं आहे। आता हे सर्व असं पसरून घ्यायचं व्यवस्थित, असं सर्व साईडनी पसरवायचं। तर बघू शकता मिश्रण आपले व्यवस्थित असं आपण ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे, पसरून घेतलेलं आहे। पाणी आता आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यावर हे चाळण ठेवायचे अशी व्यवस्थित, असे चाळण ठेवून घेतल्यानंतर आपण जे ताटाला लावून घेतलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची, अशी पीस करून व्यवस्थित सर्व टाकून घ्यायची आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि गॅस हा मोठाच ठेवायचा आणि 1 मिनिट छान याला वापरून घ्यायचं। आता आपलं 1 मिनिट झालेलं आहे, आता आपण हे झाकण काढून बघत आहोत। बघू शकता, तर हे बघा आपल्या हाताला चिटकत नाही, म्हणजे आपलं तयार झालेलं आहे आणि गॅस हा बंद केलेला आहे। आता आपण काढून घ्यायचं आणि 1 मिनिट छान असं निवून घ्यायचं। तर बघू शकता ते थोडस आपण थंड केलेलं आहे, हे थंड झालेलं आहे। आता आपण हे सुरी घ्यायची आणि सुरीच्या साह्याने असं साईडनी व्यवस्थित करून घ्यायचं। तर हे बघा अशा प्रकारे सर्व साईडनी काढून घ्यायचं व्यवस्थित। आणि आता काढल्यानंतर आपण काय करणार, हे असे मधून व्यवस्थित रेषा मारणार आहोत। आपल्याला मोठे पान असले तर मोठे करायचे, बारीक पान असले तर बारीक करायचे, बारीक करून घ्यायचे। तर बघू शकता एका रेषेमध्ये घेतलेले आपण। तर हे बघू शकता असं व्यवस्थित केलेलं आहे। आता हे असं रोल करायचं,
तरी खूप छान झालेला आहे। तुम्ही बघू शकता असे रोल करून घेणार आहे आपण त्याची। तर बघू शकता अशा प्रकारे ना आपल्याला त्याला गोल गोल करून घ्यायचे आणि जिथं आपल्याला वाटेल ना आता हे झाली तर तिथं आपण कट पण करून घेऊ शकतो नाही का। आता मी इथंच कट करून घेणार आहे। असं चाकूनी कट करून घ्यायचं आणि महत्वाची कशी आहे गोप खूपच अशी छान रेसिपी आणि या रेसिपीचं नाव आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही। बघू शकता या अशा प्रकारची हे झालेली आहे आणि बाकीच्या पण आपल्याला अशाच करून घ्यायच्या सर्व आपण गोल करून घेणार आणि ते एका ताटामध्ये आहे ना आपल्याला बघा ह्या ताटामध्ये अशा पण याला काढून घ्यायच्यात। तर हिचं नाव आहे ना खांडवी आहे बघा आणि ही कशी अशी आपण झटपट अशी रेसिपी केलेली आहे आणि खायला पण खूप छान लागणार आहे खूप सोप्या पद्धतीने। इथवर आपण परत याला कट करून घ्यायचं आपल्याला। तर हे बघा असं थोडस दाबायचं हे मस्त अशी झालेली आहे। आता व्यवस्थित आहे ताटामध्ये ठेवून घ्यायचं आणि अशाच प्रकारे आपण सर्व काढून घेणार आहोत। आता काय करायचं आपण तेच ताट वापरणार आहे ताट धुवायची वगैरे काय गरज नाही आणि त्याला असं तेल आपण व्यवस्थित असं लावून घ्यायचं नाही का आपल्याला। आता आपलं बेसनाचं मिश्रण आहे ना आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर आता व्यवस्थित मिश्रण आपण परत एकदा आहे ना करून घ्यायचं असं व्यवस्थित सर्व पसरून घ्यायचं पळीच्या साह्याने। आता काय करणार आहे आपण मगाच्याच पद्धतीने आपण हे परत करून घ्यायचं आपल्याला। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या खांडवी मस्तपैकी झालेली आहे पण याच्यात काय करणार आपण याला मस्तपैकी असा तडका द्यायचा का जोपर्यंत आपण तडका देणार नाही तोपर्यंत आपली खांडवी ही तयारच होणार नाही। तर चला तडक्याची तयारी करूया। आता एका वाटेत काय केलेलं आपण असं तेल घेतलेलं आहे आणि ते असं थोडं गरम होऊन द्यायचं आपल्याला नाही का। त्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी टाकणार आहोत आणि जिरी मोहरीची थोडी छान असं तडतड होऊन द्यायचं त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि गॅस बारीक करायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची। बघू शकता मस्त तडका आपला आणि थोडस तीळ टाकलेलं आहे थोडस हलवून घ्यायचं तर असा तडका आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे ना आपण मस्तपैकी असं आपल्या खांडवीवर तडका द्यायचा। कसं आहे मित्रांनो चवीला खूपच छान आणि झटपट अशी होणारी रेसिपी ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा कारण खूपच अशी फेमस रेसिपी आहे। तर बघा असा तडका झालेला आहे। तर चला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा।